Hello everyone, welcome to RV South English. So students, in this video we will be seeing active passive voice examples of an encounter of a special kind lesson. So students, या video मध्ये आपण an encounter of a special kind या lesson मधील active passive voice चे examples बघणार आहोत. यातीलच काही examples तुम्हाला कदाचित exam मध्ये सुद्धा येऊ शकतात. So video पूर्ण नक्की बघा. Let's get started. सगळ्यात आधी example. The magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. So हे active voice आहे, आपल्याला याचं passive voice करायचं आहे. बघा, squirrels and many species of birds were attracted constantly by the magnificent trees. So इथे आपण काय केलं, जो लास्टला जो ऑब्जेक्ट होता त्याला समोर घेतलं सब्जेक्टच्या जागेवर आणि योग्य ते चेंजेस आपण केले सेंटेन्समध्ये आणि जो सब्जेक्ट होता द मॅग्निफिसियंट ट्रीज तो लास्टमध्ये म्हणजे ऑब्जेक्टच्या जागेवर गेला. देन नेक्स्ट, अ ग्रुप ऑफ लंगोर्स हॅड मेड देअर डेन. सो ॲन्सर इज देअर डेन हॅड बीन मेड बाय अ ग्रुप ऑफ लंगोर्स. थर्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी. सो द ॲन्सर इज an opportunity was provided for me by the holidays. Next, the silence was occasionally broken by the sound. So इथे पहा, actually passive voice example आहे. त्याचा active voice कसं केलं आपण, the sound occasionally broke the silence. The sound हा subject शेवटी होता, त्याला पुढे घेतलं आपण आणि योग्य ते changes sentence मध्ये केलेले आहेत. Then next, I also heard the disturbance. पॅसिव्ह व्हॉइस त्याचं जर आपण केलं तर होईल, द डिस्टर्बन्स वॉज ऑल्सो हर्ड बाय मी. नेक्स्ट, अ बिग मेल लंगूर वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. याचं ॲन्सर आहे, अ बेबी लंगूर वॉज बिंग हेल्ड इन हिज हँड्स बाय अ बिग मेल लंगूर. देन नेक्स्ट, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. द ॲन्सर इज द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन वॉज रिकॉल्ड बाय मी. नेक्स्ट, आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. सो ॲन्सर इज द बेबी लंगूर वॉज टेकन टू अवर बॅकयार्ड बाय मी. देन नेक्स्ट, आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. ॲन्सर इज अ पील्ड बनाना वॉज ऑफर्ड टू हिम बाय मी. अँड नेक्स्ट, आय स्टील फॉन्डली रिमेंबर द एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. द ॲन्सर इज द एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड इज स्टील फॉन्डली रिमेंबर्ड बाय मी. ओके, सो अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हचे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट केलेला आहे. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हाही आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये एखादा सेंटेन्स कन्वर्ट करतो तेव्हा व्हर्ब नेहमी आपल्याला V3 फॉर्ममध्ये लिहायचा आहे. तशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल्स जे आहेत ते बघितलेले आहेत. आय होप सर्वांना खूप युजफुल असा व्हिडिओ वाटला असेल, त्याची प्रॅक्टिस करा. आणि जर तुम्हाला ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसवर डिटेल्ड व्हिडिओ जर हवा असेल ग्रामरवर तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर, गुड बाय.